शकतो दादा पण एकमेकाला चोर म्हणू शकतो, चोर मंडळ म्हणू शकतो। हे कायदे मंडळ अध्यक्ष महोदय चोरांना पकडण्यासाठी करणारा कायद्याचं हे मंडळ अध्यक्ष महोदय आणि मग अध्यक्ष महोदय या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं आणि त्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात आणि सगळ्या मीडियाच्या माध्यमातून जगभरामध्ये महाराष्ट्राचा अपमान करायचा अध्यक्ष महोदय। हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्र द्रोह अध्यक्ष महोदय, केवळ महाराष्ट्राचा अपमान नाहीये, हा महाराष्ट्र द्रोह अध्यक्ष महोदय। कोणी यांना परवानगी दिली अध्यक्ष महोदय? सन्माननीय सदस्य इथे बसले आहेत, वायकर साहेब, प्रभू साहेब, साळवी साहेब, माझं आव्हान आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या बद्दल तुमच्या मनात ही भावना असेल तर आज स्पष्ट भूमिका घेणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सदनामध्ये आणि या सदनाच्या सदस्यांबद्दल या पद्धतीचा भाव, अध्यक्ष महोदय या सदनामध्ये कोणी दाऊद आहे का, अजून कोणी आहे का अध्यक्ष महोदय? त्यांना तुम्ही चोर म्हणत नाही आणि या सदनात बसलेल्या सन्माननीय सदस्यांना तुम्ही चोर म्हणताय, या सदनात बसलेल्या सगळ्या मंडळाला तुम्ही चोर मंडळ म्हणता अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय या विषयावर। आणि मी माझी विनंती समोरच्या सदस्यांनाही राहील की या पद्धतीने जर त्या ठिकाणी आपला सगळ्यांचा उल्लेख होणार असेल तर हे विधिमंडळ एक आहे की नाही हे ठरवायची आज वेळ आली अध्यक्ष महोदय। आणि म्हणून बोट चेपी भूमिका अपेक्षित नाही अध्यक्ष महोदय, बोट चेपी आणि राजकीय दबावाखालच्या भूमिका महाराष्ट्राने बघितल्या असतील पण या विधिमंडळाच्या अपमानाच्या बाबतीत अशी बोट चुपी भूमिका या बिलकुल मान्य नाही अध्यक्ष महोदय, आपण याची नोंद घेऊन कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। विरोधी पक्ष नेत्यांचं झाले होते अध्यक्ष महोदय। दादा जो एक मुद्दा सन्मान्य आशिष शेलार साहेबांनी इथं उपस्थित केलेला आहे, आपण सगळेजण विधिमंडळाचे सदस्य आहोत, कुणी कुठल्याही पक्षातनं निवडून येऊ देत, परंतु 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे आपण सगळेजण आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो। अध्यक्ष महोदय कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही व्यक्तीला अशा पद्धतीनं चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही। अध्यक्ष महोदय आता मला टीव्हीला तशा प्रकारची न्यूज आलेली आहे की एक व्यक्ती विधिमंडळाला चोर मंडळ अशा प्रकारचं म्हणलं। अध्यक्ष महोदय मी आशिष शेलार तुम्ही म्हणताय त्या मताशी मी सहमत आहे, पक्षीय सगळे जे काही आपले बाकीचे गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून यामध्ये गांभीर्याने बघण्याची गरज आहे, कारण शेवटी प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे, नियम पाळला पाहिजे। संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय, परंतु ते बोलत असताना कुणी काही बोल जर बोलायला लागले आणि अशा प्रकारचे आरोप करायला लागले, आता ती बातमी खरोखरीच बोललेली आहे का, त्या बातमीत तथ्य आहे का हेही तपासून बघितलं पाहिजे। मी त्या ज्यांनी बोलले त्यांची बाजू घेतो अशातला अजिबात भाग नाही, जरूर ते बोललेले असतील तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे, परंतु त्याची शहानिशा पण त्या बाबतीमध्ये केली पाहिजे, कारण बऱ्याचदा कधी कधी अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि त्याच्यामध्ये तथ्य असतं, त्याच्यामध्ये कधी तथ्य असतं नसतं, कारण नसताना कुठल्या एका बातमीवरून कुणाला टार्गेट होता का करता कामा नाही, पण जर ती व्यक्ती खरोखरीच तसं बोललेली असली तर मग ती व्यक्ती कुठल्याही राजकीय पक्षाची असो, कुठल्याही पदावरची असो, त्यांना व्यवस्थितपणे मेसेज देण्याचं काम आणि ह्या संदर्भात विधिमंडळाचं जो काही मान सन्मान आहे ते ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी पण केलं पाहिजे, विरोधी पक्षांनी पण केलं पाहिजे आणि सर्वसामान्य ज्यांचा राजकीय पक्षाशी दुरान्वय देखील संबंध येत नाही अशा देखील व्यक्तींनी केलंच पाहिजे, अशा प्रकारचं आमचंही अध्यक्ष महोदय मत आहे, त्यापेक्षा वेगळं आमचं कुठलंही मत नाही। चला सन्मान। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24